विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। यंदाचा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार वृंदा करात यांना जाहीर। विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार यावर्षी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी राज्यसभा खासदार कॉम्रेड वृंदा करात यांना जाहीर झाला आहे। 6 ऑगस्ट रोजी प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर तसेच प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे। सांगली जिल्ह्यात 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालत। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शनिवार 13 ऑगस्ट रोजी भरवण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हा न्यायालय सांगली व सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे ठेवता येणार आहेत। पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून प्रकरणे तडजोडीने मिटवण्याबाबत लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आलं आहे। पावसाचा जोर ओसरल्याने कृष्णा व पंचगंगा नदी पातळीत घट। कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारपासूनच पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे। अलमट्टी धरणातूनही 1.5 लाख क्युसेक्स विसर्ग सुरू आहे, त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होण्यास मदत झाली आहे। आळसंद उमर कांचन येथे 1.30 कोटी नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन। शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत आळसंद वाडी वस्ती आणि उमर कांचन गावठांसाठी पाईपलाईन, उंच पाण्याची टाकी, वॉल कंपाऊंड आदी कामासाठी ग्रामपंचायतने पाठपुरावा केला आहे। त्यानुसार मंजूर 1.30 कोटी रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन सरपंच इंदुमती जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी गावातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते। स्वाभिमानीचा 1 ऑगस्ट रोजी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या बंगल्यावर मोर्चा। तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलाच्या यशस्वी लढ्यानंतर स्वाभिमानीने आपला मोर्चा केन ऍग्रोकडे वळविला आहे। केन ऍग्रो कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी 1 ऑगस्ट रोजी पृथ्वीराज देशमुख यांच्या बंगल्यावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे। या मोर्चाला सांगली तसेच सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खराडे यांनी केले आहे।